नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक किशोर सेवा मी आरोग्य या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत <coughs> जे एन एम सेकंड इयर डिफरन्स विचारला जाणारा एम एस एन वनमध्ये विचारला जाणारा प्रश्न हिमोडायलिसिस पेरिटोनियल डायलिसिस म्हणजे एच डी एच डी म्हणजे हिमोडायलिसिस पी डी म्हणजे पेरिटोनियल डायलिसिस तर डिफरन्स आपण बघणार आहोत सर्वात प्रथम तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका ह्या हिमोडायलिस पेरिटॉनल डायलिसिस जेव्हा तुम्ही फॉलो करणार तर तुमच्याकडे जे, जे नोट्स असणार हिमोडायलिसिस किंवा पेरिटोनल डायलिसिस तेही तुम्ही फॉलो करू शकता नोट्स काढल्यानंतर आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या नर्सिंग ट्यूटरने इन केस तुम्हाला दिलेल्या असेल नोट्स त्या पहिले फॉलो करा त्याच्या आधारे तुम्हाला किती नोट्स काढता येतात ते बघा तुमच्या नोट्स आणि ह्या दिलेल्या नोट्स तुम्ही तुमच्या याच्यामध्ये ॲड करू शकता डिफरन्समध्ये यावर तुमच्या नर्सिंग ट्युटरनं हे काढलेल्या नोट्स एकदा दाखवू शकता ठीक आहे तर पहिले इम्पॉर्टंट तुमचे बुक्समध्ये तुम्हाला जे काढता येतील नोट्स तुमच्या बुक्समध्ये असणारे तुमच्या नर्सिंग ट्यूटरने दिलेल्या नोट्स त्या फॉलो करणं खूप गरजेचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिलं आपण हिमोडायलिसिसचा डिफरन्स पहिला बघूया तुम्हाला मी लिहिलेला आहे अशा प्रकारे डिफरन्सेस लिहायचं आहे तर तर पहिला आहे डिफरन्स मूत्रपिंड निकामी झाल्यावर करायची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया जी आहे ती मूत्रपिंड निकामी म्हणजे किडनीज निकामी झाल्यावर करायची प्रक्रिया आहे सुद्धा तसंच आहे पेरेटोनल ही हीसुद्धा मूत्रपिंड कार्यक्षम झाल्यावर करायची प्रक्रिया आहे दुसरा फरक आहे बघूया आपण ही प्रक्रिया जास्तीत जास्त मोठ्या किंवा वयस्कर रुग्णांना वापरतात ही प्रक्रिया जी आहे ती जास्तीत करून मोठ्या व वयस्कर जे रुग्ण असतात त्या लोकांना आढळतोकांसाठी वापरली जाते आणि दुसरं आहे ही पेरिटोनिलस ही प्रक्रिया लहान किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी जास्त उपयोगी ठरते लहान किंवा शाळेत जाणारे जे मुलं असतात त्यांच्यासाठी ही प्रक्रिया जास्त उपयोगी ठरते त्याच्यानंतर तिसरा फरक आहे उत्सर्जक पदार्थ काढून टाकण्यासाठी कृत्रिम मूत्रपिंडाचा वापर केला जातो त्याला हिमोडायलिसिस म्हणतात हिमोडायलिसिस म्हणजे काय तर उत्सर्जक पदार्थ जे असतात जे मूत्रपिंड निकामी झाल्यानंतर काढून टाकण्यासाठी कृ कृत्रिम जे मूत्रपिंड असतात त्याचा वापर केला जातो त्याला हिमोडायलिसिस असं म्हणतात तर विशिष्ट तीव्रतेचा द्रव पेरिटोनियम कॅविटेमध्ये घालतात त्याला पेरिटोनियल डायलिसिस म्हणतात तर विशिष्ट तीव्रतेचा द्रव जो पेरिटियम कॅविटेमध्ये घालतात तर त्याला आणि ते जे उत्सर्जक पदार्थ काढले जातात त्याला पेरिटोन इथं तुम्ही ॲड करू शकता उत्सर्जक पदार्थ काढले जातात त्याला पेरिटोनियल डायलिसिस असे म्हणतात हा तिसरा फरक तुम्ही लिहू शकतात विशिष्ट द्रिवतेचा द्रव पेरिटोनियम कॅविटीमध्ये घालतात त्याला पेरिटोनियल डायलिसिस म्हणतात किंवा विशिष्ट त्रिवतेचा द्रव पेरिटोनियम कॅविटीमध्ये घालतात व त्यातील उत्सर्जक पदार्थ बाहेर काढले जातात त्याला पेरुट्रेन डायलिसिस असे म्हणतात चौथा डिफरन्स आहे यामध्ये रुग्णांच्या ब्रेकेल आटरीच्या ठिकाणी छेद देतात यामध्ये दे काय होतं रुग्णांच्या ब्रे ब्रेकेल जी आटरी असते त्या ठिकाणी छेद देतात यामध्ये दे पोठावर छेद दिला जातो बेंबीच्या बेंबीपासून थोड्याशा दूर अंतरावरती छेद दिला जातो आणि एक घातले घातलं जातं ह्या प्रक्रियेसाठी मशीनचा वापर केला जातो ही प्रक्रिया बाहेर होते तर ह्या प्रक्रियेसाठी मशीनचा वापर केला जातो ह्या प्रक्रियेसाठी कॅथेटरचा वापर केला जातो मगाशी सांगितल्याप्रमाणे पुटा छेद देऊन आतमध्ये कॅथेटर घातलं जातं आणि मग त्याच्यामधून पेरिटोनियम जे फ्लुइड असतं ते कॅविटीमध्ये घातलं जातं द्रवाचा वापर केला जातो ठीक आहे त्याच्यानंतर सहावा फरक आहे याचे अॅक्युट हिमोडायलिसिस व मेंटेनन्स हिमोडायलिसिस असे प्रकार आहेत याचे ॲक्युट हिमोडायलिसिस आणि पेरिटोनियम डायलिसिस सॉरी याचे ॲक्यूट हिमोडायलिसिस व मेंटेनन्स हिमोडायलिसिस असे प्रकार आहेत तर डायलिसिस डायलिसिसचे यामध्ये सुद्धा अॅक्युट देल पेरिटोनियल डायलिसिस व क्रोनिक पेरिटोनियल डायलिसिस असे प्रकार आहेत त्याच्यानंतर सातवा फरक आहे यामध्ये रुग्णाचे रक्त बाहेर शुद्ध करून पुन्हा आत येते यामध्ये रुग्णाचे रक्त आहे ते बाहेर शुद्ध केलं जातं व पुन्हा आत येते यामध्ये टाकाऊ पदार्थ पेरुटेनिल द्रवात येतात आणि ते शरीराबाहेर टाकले जातात जे पेरुटेनिम फ्लूड जे आपण टाकतो त्याच्यामध्ये टाकाऊ पदार्थ पेरुटनिल द्रवात येतात आणि ते शरीराबाहेर टाकले जातात ही प्रक्रिया आहे त्याच्यानंतर आठवा फरक आहे ह्यासाठी प्रत्येक वेळी डायलिसिस जावे लागते हिमोडायलिसिससाठी प्रत्येक वेळी डायलिसिस केंद्रात जावे लागते ह्यामध्ये प्रशिक्ष म्हणजे प्रशिक्षणार्थी व्यक्तीच्या सहाय्याने घरीसुद्धा करता येते पेरूट डायलिसिस घरीसुद्धा करता येते ते कॅथेटर घेतल्यानंतर ते ती प्रक्रिया तेव्हा करता येते तर ह्यामध्ये प्रशिक्ष म्हणजे प्रशिक्षणार्थी व्यक्तीच्या सहाय्याने घरीसुद्धा करता येते नवा फरक आहे हे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करावी लागते हिमोडायलिसिस हे रोजच्या रोजही करू शकतो दहावा फरक आहे यामध्ये आहारसंबंधी बरेच प्रतिबंध असतात रिस्ट्रिक्शन असतात तर यामध्ये आहारासंबंधी कमी प्रतिबंध आहेत पेरेटोनल डायलिसिसमध्ये अकरावा फरक आहे यामुळे शरीरातील टॉक्सिस निघतात सूज कमी होते यामुळे काय होतात तर शरीरातील जे टॉक्सिस असतात ते निघून जातात व सूज कमी होते यामध्ये सुद्धा शरीरातील टॉक्सिस निघतात पेरिटोनल डायलिसिसमध्ये त्याच्यानंतर याचे विपरीत परिणाम पोटॅशियमचे असंतुलन झाल्याने कार्डक ॲरिथमायज त्याच्यानंतर हायपोटेन्शन किंवा हायपर ठीक आहे त्याच्यानंतर समजलं ना याचे विपरीत परिणाम आहेत पोटॅशियमचे असंतुलन झाल्याने कार्डक ॲरिथमियाज आणि हायपोटेन्शन किंवा हायपर रक्तदाब वाढला जातो आणि पेरिटोन डायबिसिसचे विपरीत परिणाम विपरीत परिणाम आहेत की पेरुटोनायटिस होऊ शकतो कॅथेटर घातलेल्या ठिकाणी लिकेज किंवा ब्लॉक होऊ शकतो कॅथेटर त्याच्यानंतर पल्मोनरी एडिमा होऊ शकतो वजन वाढतं कारण फ्लूड त्याच्यामध्ये राहतं श्वसनास त्रास होऊ शकतो ठीक आहे किंवा वजन कमी पण होऊ शकतं तर विपरीत परिणाम पेरिटोनायटिसमध्ये असा आहे तर क कर... स्कॅटर घातलेल्या ठिकाणी लिकेज पलमोरी एडिमा वजन वाढणे श्वसना त्रास अशा प्रकारे ह्याची रिफरन्स आहे तुम्हाला हार्डली पाच मार्काला प्रश्न आहे तर दहा डिम्प्रेस जे आहे ते लिहिणं गरजेचं आहे बारा लिहिले तरी काय हरकत नाही तुमच्याकडे अजून असतील तर तुम्हाला ज्या ट्विटरने तुमच्या जे इम्पॉर्टंट नोट्स दिलेले असतील त्याच्यातले तुम्ही फॉलो करू शकता मा मी दिलेल्या छा ज्या नोट्स आहेत त्याच्या तेही बनवू शकता पण त्याच्या आधारे तुम्हाला जे येतील किंवा तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही फॉलो करायचं आहे ही कुठे नेहमी लक्षात ठेवायची आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओसाठी मी सांगते मी प्रत्येक वेळी सांगत बसत नाही पण तुम्ही तुमच्या नर्सिंग ट्यूटरने दिलेल्या तुमच्या बुक्समध्ये असलेल्या तुम्हाच्याकडे ऑलरेडी असलेल्या नोट्स ज्या इम्पॉर्टंट आहेत त्या पहिले फॉलो करणं गरजेचं आहे ठीक आहे तुम्ही ह्याचा आधार घेऊ शकता पण तुम्ही हे सुद्धा नर्सिंग रिलेटेड पुस्तकातूनच काढलेल्या टिप्स आहेत पण इम्पॉर्टंट आहे तुम्ही तुमच्या ट्विटरच्या जे नर्सिंगचे टीचर असा त्यांच्या टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा अजून बरेच व्हिडिओ बनवायचे आहेत हळूहळू ट्राय करते तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटू तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा धन्यवाद